भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीसांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी या बैठकीत निवड करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित राहतील. दरम्यान शपथविधीचा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार आहे. 3 नोव्हेंबर नंतर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे अशी माहिती मिळते. त्यापूर्वी 1 किंवा 2 नोव्हेंबरला अमित शाह मुंबईत येणार आहेत. उद्या दुपारी 1 वाजता भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षांच्या आमदारांची सभागृह नेता ठरवण्यासाठी बैठक आहे. त्या बैठकीचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आलो होतो. बरोबरीने दिवाळी आहे, दिवाळीच्या शुभेच्छा देणं, फराळ करणं असं होतं. आटपून मी निघालो. केंद्राचा कोणी ना कोणतरी नेता, केंद्राचे कोणी ना कोणतरी नेते या बैठकीला येतात, त्याचं रात्रीपर्यंत नाव कळेल.